तब्बल 12 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर एखाद्या जागेतील वाईट शक्ती संपूर्णतः नष्ट होते असे म्हणतात. तिला नष्ट करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे तंत्रमंत्र, विधी, सर्व काही केले जातात. अशाच पद्धतीने वरच्या मजल्यावरच्या चाळीमध्ये 13 नंबरच्या खोलीमध्ये बंदिस्त केलेल्या माई आजीच्या आत्म्याला बंदिस्त करून 12 वर्ष पूर्ण झालेली होती. तिचा भाऊ, त्याची मुलं संपूर्णतः निश्चिंत होती. 12 वर्षानंतर वाईट शक्ती संपुष्टात येते. चाळीच्या बाहेरचा भाग संपूर्णतः अतिशय सुंदररित्या सुशोभित केलेला होता. ती चाळ आता राहण्यासाठी नसून एक छान पद्धतीचे हॉटेलमध्ये परावर्तित करण्यात आलेली होती. ज्या ठिकाणी गोरे काका आणि काकू राहत होते त्या खोलीतून वर जाणारा जो जिना होता त्या खोलीमध्ये त्या हॉटेलचे मुख्य रिसेप्शनिस्ट काउंटर करण्यात आलेले होते. 12 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला होता आणि त्यानंतर जुन्या काळामध्ये बांधलेल्या चाळीच्या मागच्या बाजूला ज्या म्हाताऱ्या जिला बंदिस्त करण्याचे काम केले होते तिचे घर होते. ते घर नसून एक जुनाट पद्धतीची मोठी झोपडी होती. त्या राहणाऱ्या झोपडीतील त्या म्हाताऱ्या आजीच्या घराच्या कडेने प्रचंड झाडे झुडपे वाढलेली होती. ज्या तंत्रसिद्धीने माई आजीला त्या खोलीमध्ये एका मोठ्या पेटाऱ्यात बंद करून वरती आष्टी आणि धातूच्या कवचाने त्या खोलीला बंदिस्त करून त्यावरती भिंत बांधण्यात आलेली होती. तो भाग कोणालाही समजू नये म्हणून त्यावरती अतिशय सुंदर पद्धतीचे स्त्रीचे चित्र रेखाटन करण्यात आलेले होते. माई आजीचा जो भाऊ होता त्याचा धाकटा मुलगा सनी यांनी त्या चाळीच्या जागेला संपूर्णतः आलिशान हॉटेलमध्ये परावर्तित केलेले होते व त्याचे नाव रंगमहाल असे ठेवण्यात आले होते. जेव्हापासून 13 नंबर खोलीमध्ये माईचा आत्मा बंदोबस्त करून ठेवला होता तेव्हापासून पुढील काळामध्ये या सुंदर पद्धतीच्या रंगमहालात विविध लोक राहण्यासाठी येत होते. त्या ठिकाणी सोयीसुविधा खूप छान पद्धतीने देण्यात आलेल्या होत्या. शाळेच्या बाहेरच्या भागांमध्ये असणाऱ्या विहिरीच्या ठिकाणी हॉटेलला पुरवठा करण्यासाठी पाणी पंप हाऊस करण्यात आलं होतं. जी 2 मुलं लहानपणी त्या चाळीमध्ये अडकली गेली होती त्यांची कुटुंब त्यातून बाहेर पडलेली होती. त्यातीलच बाळू आणि मनीष हे दोघेही बऱ्यापैकी चांगल्या ठिकाणी कामाला लागलेले होते. कित्येक दिवसानंतर परत बाहेर गावाहून ते दोघेही आपल्या पूर्वीच्या गावी येण्यासाठी निघाले होते. दोघांचीही परिस्थिती अतिशय चांगली होती. गावाकडे येत असताना त्या हॉटेलच्या मागच्या बाजूने जाण्यासाठी एक रस्ता निर्माण झालेला होता. त्या ठिकाणी बरोबर त्या दोघांचीही गाडी बंद पडली आणि ते गाडीच्या बाहेर उतरले. ते दोघेही जण त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या लक्षात पूर्वीची घटना आली. मनीष बाळूला दूरवर वाढलेल्या त्या झाडाझुडपाकडे बोट दाखवत म्हणाला, ती जागा आहे ना ज्या ठिकाणी त्या वृद्ध आजी राहत होत्या, ज्यांनी या माई नावाच्या भयानक हाडळीला या समोरच्या बिल्डिंगमधील 13 नंबरच्या खोलीत बंदिस्त करून ठेवले. त्यांचंच घर या भागामध्ये होतं. मला चांगलं आठवत आहे, 12 वर्षांपूर्वी एक भयानक घटना घडलेली होती. या भयान घटनेतून आम्हाला बाहेर काढणारी खरी शक्ती याच भागात राहायला होती. दोघेही एकमेकाकडे पाहत समोरच्या असलेल्या त्या चाळीच्या इमारतीकडे पाहू लागले. त्यांच्या लक्षात आले की सुंदर दिवे, सुशोभित केलेली चाळ आता राहिलेली नव्हती तर एक सुंदर अशी आलिशान हॉटेलची इमारत झालेली होती. मनीष आणि बाळू दोघेही गाडी बंद पडल्याच्या कारणाने तेथून थोडे अंतर चालून त्या आलिशान हॉटेलच्या दिशेने निघाले. रेडिएटरमध्ये पाणी संपल्या कारणाने गाडी बंद पडलेली आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. त्या दोघांनीही त्या हॉटेलच्या भागामध्ये प्रवेश केला. तब्बल 12 वर्षापूर्वीचा कालावधी उलटून गेलेला होता. संपूर्ण भागामध्ये सशोभीकरण करून झालेले होते. त्याच वेळेला त्यांनी त्या हॉटेलच्या कंपाऊंडच्या आतमध्ये प्रवेश केला. गेटवरती एक व्यक्ती बसलेली होती. त्यांनी त्यांना येताच सलाम ठोकला आणि आतमध्ये रिसेप्शनिस्ट काउंटरकडे जाण्यासाठी निघाले. लहानपणी ज्या पद्धतीने ते दोघेजण त्या इमारतीत प्रवेश करत आलेले होते अगदी तशाच पद्धतीची जागा
त्यांना समोर दिसत होती. गोरे काका आणि काकू यांच्या खोलीच्या ठिकाणी हॉटेलचे रिसेप्शनिस्ट काउंटर दिसत होते. ते त्या ठिकाणी थांबले आणि पाण्याच्या बाबतीमध्ये विचारणा केली. मागच्या बाजूला विहीर आहे आणि विहिरीच्या ठिकाणी पंप हाऊस आहे, तेथून पाणी घेऊन जावे असे हॉटेलच्या रिसेप्शनिस्ट काउंटरवरच्या व्यक्तीने त्यांना सांगितले. तेव्हा ते दोघेही मागच्या बाजूला गेले. ज्या ठिकाणी पूर्वी दारुडी व्यक्ती त्यांना दिसली होती ती तीच वेळ होती व तिथे एक चांगल्या पद्धतीचे पंप हाऊस बांधण्यात आलेले होते. तेथून पाणी घेतले आणि ते दोघेही जण वळणार तेवढ्यात संपूर्ण भागातील लाईट गेली. लाईट अचानक गेल्यामुळे सर्वत्र अंधार पसरलेला होता. इतक्यात गेटवरचा वॉचमन चालत येऊन जनरेटर रूमच्या दिशेने निघालेला होता. ते दोघेही पूर्वीचे दिवस आठवत होते. त्याच वेळेला वरच्या मजल्याच्या त्या 13 नंबरच्या खोलीच्या खिडकीकडे त्यांचे लक्ष गेले. संपूर्ण नीरव शांततेमध्ये कोणतरी दीर्घ श्वास घेऊन हुंकार देत आहे अशा पद्धतीचा आवाज येऊ लागला. एखाद्या वाईट शक्तीच्या जागण्यापूर्वीची शांतता मोडणारा हुंकार ध्वनी होता. असा आवाज त्या दोघांना ऐकू येऊ लागला. जनरेटर रूमच्या दिशेने जाणारा वॉचमन धडपड धडपड पंप हाऊस जवळ येऊन पालथा पडला. पंप हाऊस या विहिरीवरती बांधण्यात आले होते. त्या विहिरीच्या कठड्याला तो धडकला आणि धाड करून आतमध्ये कोसळला. वरच्या दिशेने आवाज वाढत चाललेला होता. बाळू आणि मनीष दोघेही एकमेकांकडे पाहून या वेगळ्याच आवाजाला अनुभवत होते. हा काय प्रकार आहे हे त्या दोघांच्या लक्षात येईना. जनरेटर सुरू करणारा व्यक्ती विहिरीत पडल्यामुळे आता लाईट येईपर्यंत काय होईल याची काही शाश्वती नव्हती. बाळू आणि मन्या दोघं पण पूर्वी घडलेली घटना डोळ्यासमोर आठवू लागले. 13 नंबरच्या खोलीच्या दिशेने वर नजर टाकल्यानंतर आवाज मोठ्या प्रमाणात वाढत होता. तो जणू एक प्रकारे ती शक्ती परत जागृत होत आहे अशा प्रकारचे संकेतच देत होता. जोपर्यंत लाईट येणार नाही तोपर्यंत अशाच प्रकारच्या वातावरणाला सामोरे जावे लागणार असे दोघांनीही मनामध्ये ठरवलेलं होतं. भीतीदायक आवाजांबरोबर हुंकार सुद्धा ऐकू येत होता. एखादा झोपलेला प्रेतात्मा पुन्हा काही ठराविक वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा जागृत होण्याची वेळ आहे असं त्या दोघांना वाटत होतं. ते दोघेही त्या ठिकाणावरून पुढच्या दिशेने जाण्यासाठी निघत होते. इतक्यात लाईट आली. संपूर्ण वातावरण निवळल्यासारखं दिसू लागलं. जणू काही त्या ठिकाणी घडलंच नव्हतं असं जाणवू लागलं. ते दोघेही मागे वळले आणि विहिरीच्या दिशेने पाहिलं तर त्यांना तो वॉचमन विहिरीच्या बाजूच्या जनरेटर रूमजवळून ओल्या अवस्थेत येताना दिसला. जो आपण प्रकार पाहिला तो नेमका काय प्रकार होता हे समजण्याच्या पलीकडची गोष्ट होती. ते दोघेही बालपणी घडलेली घटना डोळ्यासमोरून आठवत त्या ठिकाणाहून पाणी घेऊन गाडी ज्या ठिकाणी बंद पडली आहे त्या ठिकाणाकडे जाण्यासाठी निघाले. मन्या बाळूला म्हणाला, आता जो आपण सर्व अनुभव घेतला तो खरंच अनुभव होता का? ते केवळ एखादं भयानक स्वप्न होतं. त्यावरती विचार करण्याच्या पलीकडची दुसरी कोणती गोष्ट शिल्लकच राहिलेली नव्हती. दोघेही एकमेकांकडे आश्चर्यकारक नजरेने पाहत म्हणाले, बहुधा 12 वर्षाच्या कालावधीनंतर आपण येथे आलो आहोत. आपणाला या जागी आल्यानंतर हा झालेला एक मोठा भास असावा. ते दोघेही आपल्या गाडीमध्ये पाणी टाकत गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागले. गाडी सुरू झाली आणि आपल्या घराच्या दिशेने ते दोघेही जाण्यासाठी निघाले. ते दोघेही जण बराच वेळ या विषयावर चर्चा करत होते की त्या जागी गाडी बंद पडणे, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या पद्धतीचा भास निर्माण होणे ही घटना म्हणजे कोणता तरी संकेत आहे का? तो वॉचमन विहिरीत पडला होता. तो पुन्हा काही वेळाने लाईट आल्यानंतर ओल्या अवस्थेत आपणाला दिसला. या सर्व घटनेमागे काय असावे या बाबतीत ते विचार करत होते. घरापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर दोघेही आपापल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेले आणि बराच वेळ गेला तरी त्यांना झोप काही केल्या येईना
बालपणी घडलेली घटना, तो घटनाक्रम त्याच्या डोळ्यासमोर सतत येऊ लागलेला होता. तो प्रेतात्म्यांचा हुंकार, त्याचा तो प्रदीर्घ श्वास घेतलेला आवाज त्यांच्या कानांमधून जात नव्हता. एक प्रकारे तो आवाज त्यांना बेचैन करून सोडत होता. दोघेही बराच वेळ झोपण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु झोप येत नाही. म्हटल्यानंतर मध्यरात्री ते दोघेही वरांड्यामध्ये खुर्चीवरती बसून एकमेकांसोबत या विषयावर चर्चा करू लागले. आपली मुलं मध्यरात्री कोणत्या विषयावर गप्पा मारत असतील याबाबत पाहण्यासाठी मनू आणि बाळ्या या दोघांचे वडील त्या ठिकाणी उपस्थित झाले. घरातील व्यक्तींच्या अचानक येण्यामुळे त्या दोघांना व्यवस्थित बोलता आलं नाही, परंतु मनातली भीती त्यांनी सहजच बोलण्यातून व्यक्त केली. त्याच वेळेला बाळूचे वडील म्हणाले, 12 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. त्या माई म्हणायच्या हडळीला ज्या व्यक्तीने जखडून बंदिस्त केले होते त्या तंत्रशक्तीचा कालावधी संपुष्टात आलेला आहे. बहुधा ती शक्ती तेथून संपुष्टात आलेली असावी, कारण एक तप म्हणजेच 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणतीही वाईट शक्ती तांत्रिक बंधनामध्ये राहू शकत नाही, तिचा संपूर्ण नायनाट होतो. हे सर्व बोलणे सुरू असताना मन्यामध्येच म्हणाला, आम्हा दोघांनाच का बरं 12 वर्षांनी त्या ठिकाणी जायचा योग आला, यामागचे तथ्य शोधणे गरजेचे वाटते. तेव्हा त्याचे वडील, त्याचा भाऊ दोघेही जण त्याला म्हणाले, तुम्ही ज्या जागी गेल्यानंतर त्या जुन्या घटनेचा विचार तुमच्या मनात आल्यामुळे ते सर्व काही दृश्य तुमच्या समोर उभे राहिले असणार, त्यामुळे तुम्ही असा विचार करत आहात. आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या बालपणी आपल्या मनावर परिणाम केलेल्या असतात. जेव्हा आपण तरुणपणामध्ये त्या ठिकाणी जातो तेव्हा त्या पुन्हा आपल्या मनामध्ये जागृती निर्माण करतात आणि त्या पद्धतीचे भयानक भास आपल्याला होतात. मन्याच्या वडिलांनी आणि भावांनी जी गोष्ट सांगितली त्यावरती थोडा वेळ तरी विश्वास ठेवत मन्या आणि बाळ्या दोघेही आतमध्ये झोपण्याच्या उद्देशाने गेले. बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच वर्षानंतर आपल्या गावाकडे येणे झाल्यामुळे सकाळी उठल्यानंतर ते गावातील विविध ठिकाणी मित्रांना भेट देण्यासाठी फिरत होते. त्याच वेळेला त्या ठिकाणी त्यांना एक वेगळीच गोष्ट जाणवली. त्यांच्या 12 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेतील जो रिक्षावाला होता त्याची रिक्षा त्यांना एका भंगारलेल्या अवस्थेमध्ये दिसली. ज्या रिक्षावाल्याचा आत्मा मुक्त झालेला नव्हता तो आत्मा त्यांना त्या भंगार असलेल्या रिक्षेच्या बाजूच्या झाडावर बसलेला आहे असं दिसू लागलं. मन्या बाळ्याकडे पाहत म्हणाला, मी जे पाहत आहे तू सुद्धा ते पाहत आहेस का? तेव्हा बाळ्या म्हणाला, तू बोलतो ते अगदी खरं आहे. आपल्या दोघांना या प्रकारचे भास का होत आहेत याचे मला काही केल्या उत्तर मिळत नाही. तेव्हा बाळ्या म्हणाला, मला वाटतं आपण पुन्हा एकदा त्या वृद्ध आजीकडे जाणे गरजेचे आहे जिने या माया आजीचा बंदोबस्त केलेला होता. तिच्या घरापाशी गेल्यानंतर आपल्याला नक्कीच काहीतरी माहिती समजेल. ते दोघेही जण त्या घराच्या दिशेने जाण्यासाठी प्रवास करू लागले. तेवढ्यात आजीचा जो भाऊ होता त्याचा मुलगा सनी त्या दोघांना दिसला. कित्येक दिवसानंतर त्या मुलाला पाहिले तरी त्या दोघांनी त्याच्या तोंडवळणावरून ओळखले आणि त्याला ते दोघेही म्हणाले, तू मामाचा मुलगा सनी ना? अचानक 2 तरुण मुलं आपल्याकडे पाहून असा प्रश्न विचारत आहेत हे त्या मुलाला जरा वेगळेच वाटले. तो म्हणाला, हो मी सनीच आहे, आपण कोण? तेव्हा त्या दोघांनी 12 वर्षापूर्वीची ओळख त्या मुलाला करून दिली. ओळख करून दिली तेव्हा मात्र सनीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते, कारण सनी हा त्या संपूर्ण इमारतीचा एकमेव मालक होता. त्याला या दोघांनी रात्री त्यांच्या नजरेसमोर घडलेला प्रकार सांगितला आणि म्हणाला, हे शक्यच नाही, तुमच्या डोळ्या देखत त्या ठिकाणी त्या भयानक स्त्रीला बंदिस्त करण्याचे काम करण्यात आलेले होते. तुम्ही जे बोलत आहात ते कशावरून खरे धरायचे? तुमच्या बाबतीत घटना घडल्या कारणाने तुम्ही त्या ठिकाणी आल्यामुळे तसा भास तुम्हाला झालेला असावा असे मला वाटते. त्याच वेळेला बाळ्या म्हणाला, या संपूर्ण प्रकारामधून जो व्यक्ती मुक्त होऊ शकला नाही त्या व्यक्तीचा प्रेतात्मा म्हणजेच रिक्षावाल्याचा प्रेतात्मा आम्हाला काही क्षणापूर्वी त्याच्या भंगार रिक्षाच्या बाजूला असलेल्या झाडावरती बसलेला दिसला. ही गोष्ट ऐकल्या ऐकल्या
सनी हा आवक झाला, तो म्हणाला, म्हणजे तुम्ही या गावात आल्यानंतर तुम्हाला 12 वर्षांपूर्वी जे जे आत्मे इथे फिरत होते ते सर्व काही दिसत असावेत. या मागची गोष्ट शोधण्यासाठी आपल्याला माईला बंदिस्त करणाऱ्या त्या वृद्ध आजींच्या घरी जावे लागेल. वृद्ध आजी आपल्याला नक्कीच सांगतील की काय प्रकार आहे. बाळ्या, सनी आणि मन्या तिघेही जण वाहनाने पुन्हा एकदा त्या हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या वृद्ध आजीच्या घराच्या दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करू लागले. प्रचंड वाढलेल्या झाडाझुडपांच्या मधून वाट काढत ते कसे बसे त्या घराजवळ पोहोचले. त्या ठिकाणी एक म्हातारा व्यक्ती बाजेवरती झोपलेला होता. त्याला या तिघांनी त्याबद्दल विचारणा केली तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले की आजी पारावरील बाजूच्या वाड्यामध्ये राहण्यासाठी गेलेल्या आहेत, त्यांना आता रानामध्ये राहण्याचा त्रास होत आहे असे सांगण्यात आले. आता पुढचा प्रवास पारावरच्या वाड्याच्या दिशेने होता. त्या म्हाताऱ्याने सांगितल्याप्रमाणे सर्वच्या सर्वजण पारावरच्या वाड्याच्या घरी जाण्यासाठी निघाले. नेमकी काय गोष्ट होती ती केवळ त्या दोन व्यक्तींनाच हे वेगवेगळ्या प्रकारचे भास होत होते. सनी त्यांच्या बरोबर असताना बाळ्या आणि मन्या या दोन्ही मुलांनी त्यांना लाईट गेल्यानंतरचा प्रकार सांगायला सुरुवात केली. त्याने सांगितले की आम्ही त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी आल्यानंतर नेमकं 13 नंबरच्या रूममध्ये कोणीतरी हुंकार देऊन झोपेतून जागृत होण्याचे संकेत देत आहे असा भास निर्माण झाला होता. तो बहुधा भास असला तर ठीक आहे, परंतु ती जर गोष्ट खरी असेल तर मग मात्र एका मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे असं वाटतं. पारावरील वाड्याकडे जाण्यासाठी सर्वजण तयार होते, परंतु अचानकच सनीला या 13 नंबरच्या खोलीबद्दल दिलेली माहिती आणि तेथील हा प्रकार सांगितल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा संशय निर्माण होऊ लागला. 12 वर्षानंतर एखादी वाईट शक्ती संपुष्टात येते, ती नष्ट होते हे ऐकलेले होते, परंतु ती पुन्हा जागृत होते हे मात्र कधी ऐकलं नव्हतं. सनी या दोन्ही मुलांबरोबर त्या वाड्याच्या दिशेने जाण्यासाठी निघाला. वाड्याजवळ पोहोचल्यानंतर बाहेरच्या बाजूला तिघेही जण थांबले आणि त्यांनी आतमध्ये कोण आहे का हे पाहण्यासाठी सुरुवात केली. दरवाजा आतमधल्या बाजूला उघडल्यानंतर अतिशय जख्ख वयाची म्हातारी स्त्री बाजेवरती बसलेली दिसली. तिचे पांढरे शुभ्र केस मानेवरून खालीपर्यंत लोळत होते. ती त्या तिघांना पाहून म्हणाली, कोण आहे आणि कशासाठी आला आहे माझ्याकडे? त्यावेळेला हे तिघेही जण त्या म्हातारी समोर जाऊन बसले आणि त्या म्हातारीला झालेला प्रकार सांगू लागले. ती वृद्ध स्त्री म्हणाली, बरोबर 12 वर्षे पूर्ण होऊन 3 दिवस झालेले आहेत. या 3 दिवसाच्या अगोदर कोणी जर त्या खोलीच्या दरवाजाला अथवा त्या पेटीला कोणत्या प्रकारचा जर प्रवेश करून स्पर्श केला असेल तर मग ती वास्तू त्या ठिकाणी असलेल्या वाईट शक्तीचा संकेत सर्वांना द्यायला सुरुवात करते. जसा भाग रात्री या दोन मुलांना ऐकला याचा अर्थ कोणीतरी त्या खोलीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला असावा अथवा कोणीतरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्या खोलीच्या कवचावरती स्पर्श करण्याचा प्रयत्न केला असावा. ही गोष्ट ऐकताच सनी म्हणाला, हॉटेलमधील कोणत्या तरी लोकांनी त्या ठिकाणी शिरण्याचा प्रयत्न केला असेल असे मला वाटते, परंतु मी ती भिंत तशीच सुंदररित्या चित्र काढून रंगून ठेवलेली होती, त्या ठिकाणी आत शिरण्याचा प्रयत्न होणे शक्यच नाही. वृद्ध म्हाताऱ्या स्त्रीचे बोलणे ऐकल्यानंतर त्या ठिकाणी कोणी कोणत्या रित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे अथवा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे का हे पाहण्यासाठी जाणे गरजेचे आहे असे सनीला वाटले. तो म्हणाला, म्हणजे अजूनही ती शक्ती त्या ठिकाणाहून निघून गेली नाही असे सांगायचे आहे का? त्याच्या बोलण्यावरती वृद्ध म्हातारी आजी म्हणाली, नाही, अजूनही शक्ती त्याच खोलीमध्ये बंदिस्त आहे. जर एखाद्या व्यक्तीचा स्पर्श जर त्या बंदिस्त खोलीतील पेटीला झाला असेल तर मग त्या शक्तीचा संचार त्या व्यक्तीच्या अंगामध्ये होऊ शकतो. ती शक्ती दरवाजावर कवच तोडून बाहेर येऊ शकत नाही. हा सर्व प्रकार ऐकत असताना मनीष आणि बाळ्या हे दोघेजण सर्व गोष्टी ऐकून सनीला म्हणू लागले, या सर्व गोष्टीचा संपूर्ण नायनाट करणे गरजेचे आहे. ही जी शक्ती आहे ती बाहेर येण्या अगोदरच पुन्हा तिला बंदिस्त करणे गरजेचे आहे.
आपण या आजींकडून तिचा पुन्हा एकदा 12 वर्षांसाठी बंदोबस्त करणे गरजेचे आहे. त्यावेळेला वृद्ध म्हातारी आजी म्हणाली, त्या वास्तूमधील ज्या खोलीमध्ये ती व्यक्ती बंद आहे, ज्या ठिकाणी तिचा आत्मा बंद करण्यात आलेला आहे, तो सर्व भाग पुन्हा एकदा पवित्र अशा गोमूत्राच्या प्रोक्षणाने बंदिस्त करणे गरजेचे आहे. जर त्या अगोदर कोणता व्यक्ती त्या ठिकाणी स्पर्श करून आला असेल, तर मग मात्र त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. कारण जर तसे काही घडले असेल, तर नक्कीच ती प्रत्येकाला शोधून शोधून मारणार. या दोन मुलांनाच नव्हे, यांच्या घरातील सर्व व्यक्तींना यापासून धोका आहे. तेवढेच नाही, सनी, तुझे वडील, तुझी आई आणि स्वतः तू या चाळीचा असणारा मालक म्हणून तुझ्या सुद्धा जीवाला धोका आहे. सनीला त्या म्हाताऱ्या आजीने जे सांगितले ते ऐकल्यावर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. म्हातारी आजी म्हणू लागली, ज्या अर्थी या दोन मुलांना त्या 13 नंबरच्या खोलीमध्ये लाईट गेल्यानंतर शक्ती जागृत होत आहे असा आवाज येऊ लागला, याचा अर्थ 12 वर्ष पूर्ण झालेल्या दिवशीच कोणत्या तरी व्यक्तीने त्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याशिवाय अशा प्रकारची घटना घडणे शक्य नाही. या सर्व प्रकारावरती सनी म्हणाला, त्या ठिकाणी कोणतीही व्यक्ती जाणे शक्य नाही. मी त्या 13 नंबरच्या खोलीच्या दरवाजावरती भिंत बांधलेली पाहिली आहे आणि त्या भिंतीवरती मी अतिशय सुरक्षितरित्या एक सुंदर चित्रसुद्धा काढलेले आहे. तेव्हा त्या ठिकाणी ती भिंत पाडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न कोणीच करू शकणार नाही. तेव्हा ती वृद्ध म्हातारी स्त्री म्हणाली, त्याच वाटेने व्यक्ती आतमध्ये प्रवेश करू शकेल असे नाही. त्या खोलीमध्ये काहीतरी आहे. या कुतूहलात्मक गोष्टीतून कोणत्या ना कोणत्या व्यक्तीने त्या खोलीच्या आतमध्ये वेगळ्या वाटेने प्रवेश केलेला असावा असे मला वाटत आहे. त्या ठिकाणी पाहणी करणे गरजेचे आहे. मला वाटते तुम्ही सर्वजण मी दिलेले एक फळ घेऊन त्या ठिकाणी जावा. जर फळ मी सांगते त्या पद्धतीने कार्यरत झाले, तर ती जागा अजून व्यवस्थित बंदिस्त पद्धतीने शक्तीला कैद करून आहे. आणि जर फळांमध्ये मी सांगितलेला जर बदल झाला, तर मग मात्र लागलीच ती वास्तू तुम्ही सर्वजण मिळून बंद करा आणि माझ्या या पारावरच्या वाड्याच्या दिशेने या. अन्यथा कोणताही व्यक्ती वाचणे शक्य नाही. त्यावेळेला तुम्हाला सर्वात अगोदर त्या खोलीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला शोधणे गरजेचे आहे. हा अचानक घडलेला सर्व प्रकार ऐकल्यानंतर मनीष, बाळू, सनी या तिघांच्याही पायाखालची जमीन सरकली. ते तिघेही विचार करू लागले, आपण जेवढ्या पद्धतीने सोप्या रीतीने ही गोष्ट समजत होतो तेवढी सोपी आणि साधी गोष्ट नाही. आता तर खरे संकट समोर आलेले आहे. या वृद्ध आजीने दिलेली जी फळाची गोष्ट असेल, ती आपणाला त्या ठिकाणी घेऊन जाणे गरजेचे आहे आणि ती क्रिया लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. ते तिघेही जण म्हाताऱ्या आजीने दिलेले ते फळ घेऊन त्या जागेच्या दिशेने निघाले. वाड्यावरून लागलीच आलिशान हॉटेलच्या दिशेने जाण्यासाठी प्रवासाला सुरुवात झाली. त्या ठिकाणी जात असताना तीनही जणांच्या लक्षात आले की आपण एका मोठ्या भयानक संकटाकडे निघालेलो आहोत. वृद्ध मांत्रिक आजीने जे फळ दिले होते ते फळ उघडून कोणीही पाहिले नाही. लाल रंगाच्या वस्त्राच्या आतमध्ये गोल छोटेसे फळ होते. त्याच्या रूपामध्ये बदल होईल म्हणजे नेमकं काय होईल याची कोणतीही कल्पना नव्हती. तिघेही जण हॉटेलच्या जवळ आले. हॉटेलच्या गेटवरच्या बाजूचे दोन्ही दिवे सुरू होते. गेटवरून आत प्रवेश केल्यानंतर अचानक संपूर्ण भागातील दिवे गेले. लाईट गेल्यामुळे त्यांच्या लक्षात येईना की नेमके कोण कुठे आहे. गेटवरचा वॉचमन पण दिसत नव्हता. समोर रिसेप्शनिस्ट खोलीच्या दिशेने जाण्यासाठी तिघेही जण प्रवास करू लागले. तेवढ्यात अंधारामध्ये संपूर्ण भाग आणि भयानक दिसत होता. अचानक हॉटेलवरचे सर्व कर्मचारी तसेच तेथील गेटवर उभा असणार वॉचमन कुठे गेले या सर्व विचाराने सनी हा आश्चर्यचकित झालेला होता. त्याच वेळेला मनीष आणि बाळ्या दोघेही सनीला गेटच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी सांगू लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की संपूर्णतः इथला परिसर बदलून गेलेला आहे. ज्या पद्धतीने मनीष आणि बाळ्याने गुरगुरण्याचा आवाज ऐकलेला होता,
अगदी त्याच पद्धतीने पुन्हा एकदा तसाच आवाज येऊ लागला. आता त्यांच्या लक्षात आले की नक्कीच इथे काहीतरी घडलेलं आहे. येथील वातावरण बदलले आहे. आलिशान असणारे हॉटेल हे एका भयानक इमारतीमध्ये परावर्तित झालेले आहे. याचा अर्थ 12 वर्षानंतर त्या ठिकाणच्या सैतानी शक्तीचा खेळ पुन्हा एकदा सुरू झाला असावा यात काही शंका नाही. मनीषा आणि बाळ्या या दोघांनाही सनी म्हणाला, आपण त्या ठिकाणी जाणे म्हणजे आपल्या स्वतःच्या अंगावरती संकट ओढवून घेतल्यासारखे आहे. मला वाटते आपण इमारतीच्या आतमध्ये प्रवेश न करता येथूनच आपल्या जवळच्या सर्व लोकांना घेऊन आपण पारावरच्या आजीचा वाडा गाठणे गरजेचे आहे. सनीचे बोलणे ऐकल्यानंतर मनीषा आणि बाळ्या म्हणाले, आजीने जे फळ दिले आहे ते परावर्तित कोठे होते ते पाहणे गरजेचे आहे. ते दोघेही रिसेप्शनिस्टच्या खोलीच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. सनी नाईला जाणे त्यांच्या पाठीमागे जाण्यासाठी तयार झाला. गोरे काका काकू यांची जी खोली होती त्यांच्या खोलीला रिसेप्शनिस्टची खोली म्हणून बनवण्यात आलेले होते. त्या खोलीच्या काउंटरवरती एक व्यक्ती झोपलेला दिसत होता. बाहेरच्या भागांमध्ये एवढ्या भयानक पद्धतीचे वातावरण असताना त्या ठिकाणी एक व्यक्ती निश्चिंत पद्धतीने कसं काय झोपू शकतो याबाबत ते दोघेही विचार करत होते. सनी त्या ठिकाणी त्यांच्या मागोमाग आला आणि त्याने दरवाजावरती थाप मारली. या भागामध्ये कुठेही विजेचा प्रकार दिसत नव्हता. थोड्या बहुत प्रमाणामध्ये बाहेरच्या वातावरणातून येणाऱ्या प्रकाशामध्ये तो व्यक्ती पहुडलेला दिसत होता. आता त्याला उठवून काय नेमके काय घडले हे विचारण्याचे धाडस कोणामध्ये सुद्धा नव्हते. दुरून सनी त्याला म्हणू लागला, वेटर, मॅनेजर कुठे आहे? लाईट कशी काय नाही? हे सर्व बोलणे सुरू असतानाच तो डोके खाली घालून झोपलेला व्यक्ती स्वतःची मान वर करत सनीकडे आणि बाळू आणि मन्याकडे एका विचित्र पद्धतीने पाहू लागला. त्याने वर पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्यातून एक विशिष्ट प्रकारची चमक जाणवली जी साध्या सुध्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये कधीच नसते. त्याने काहीही न बोलता वरच्या दिशेने आपले मुंडके फिरवले आणि वरच्या दिशेला काय आहे नेमके ते सांगण्याचा प्रयत्न केला. वर पाहिल्यानंतर ज्या ठिकाणी पूर्वी जिना होता तो भाग बंद करण्यात आलेला होता. तो बंद केलेला भाग संपूर्णतः उद्ध्वस्त झालेला दिसत होता. ज्या ठिकाणी आतमधल्या इंटेरियर डेकोरेशनमधील असणारा प्लायवूडचा भाग होता तो संपूर्ण भाग नष्ट झालेला होता आणि त्या ठिकाणी अर्ध शरीर वरच्या असलेल्या 13 नंबरच्या खोलीच्या भागात व अर्ध शरीर खालच्या भागांमध्ये कमरेपासून खाली लटकताना दिसत होते. हा प्रकार काय आहे समजण्याच्या पलीकडचा होता. बहुधा सैतानी शक्तीचा वावर त्या ठिकाणी सुरू झालेला होता. इतक्यात मनीषा आणि बाळ्या दोघेही बाहेरच्या बाजूने मागे सरकले. सनीच्या हातामध्ये असलेले ते फळ त्याने ती पिशवी बाळ्याच्या हातामध्ये दिली. तोही मागे सरकू लागला आणि मनीष दोघेही बाहेर आल्यानंतर सनी त्याच खोलीमध्ये त्या काउंटरवरच्या व्यक्तीला बोलण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा बाळ्या म्हणाला, सनी, बोलण्यामध्ये वेळ वाया घालवू नकोस. संपूर्णतः शक्तीचे जागृतीकरण झालेले आहे. या पिशवीमधील भाग अचानक मोठा होत आहे. जे फळ दिलेले आहे ते मोठ्याने आकार वाढत आहे. बहुधा शक्ती जागृत झालेली आहे. माई आजी पुन्हा संचारी झालेली दिसते. आपण इथून लागलीच बाहेर पडणे गरजेचे आहे. सनीला हे दृश्य पाहताच लक्षात आले की खरंच काहीतरी वेगळा प्रकार जो म्हाताऱ्या आजीने सांगितलेला आहे तो खरा आहे. ते तिघेही त्या ठिकाणाहून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यात सनी मागच्या दिशेने सरकत असताना अचानक त्याच्या पायाखालचा खाली अंथरलेला गालीचा सरकला गेला आणि त्यामुळे तो तोल जाऊन पाठीवरती पडला. त्याला पडलेले पाहताच मनीषने त्याला एका हाताने आधार देण्याचा प्रयत्न केला. इतक्यात खाडकन आवाज होऊन तो दरवाजा संपूर्णतः बंद झाला. आतमधल्या भागामध्ये सनीच्या शरीराच्या कडेने खाली घसरलेला गालीचा गुंडाळा गेला आणि एक प्रकारे गाठोडे बांधले जावेत या पद्धतीने तो वरच्या दिशेने खेचला गेला.
ते गाठोडे त्या खोलीतील वरच्या पंख्याला टांगले गेले आणि तो मोठमोठ्याने ओरडत होता. परंतु काही केल्या त्याची सुटका होणे शक्य नव्हते. बाळ्या आणि मनीष दोघे आता पिशवीमधले ते थरथरणारे फळ घेऊन वेगाने पळत पारावरच्या वाड्याच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. मनीष म्हणाला, बाळू तू वाडा गाठ, मी घरातल्या सर्व लोकांना घेऊन त्या ठिकाणी येतो. तेव्हा बाळ्याने सांगितले, केवळ आपल्या घरातीलच नव्हे तर माई आजीच्या भावाला, सनीच्या वडिलांना, त्यांच्या कुटुंबातील लोकांना सुद्धा या ठिकाणी त्वरित घेऊन ये. या पारावरच्या वाड्यावरतीच आजीने सांगितल्याप्रमाणे संरक्षण होण्याच्या दृष्टीचं ठिकाण आहे. आजीने सांगितल्याप्रमाणे भयानक शक्ती ही नक्कीच जागरूक झालेली आहे आणि त्या शक्तीच्या तडाख्यामध्ये सनी संपूर्णतः अडकलेला आहे. ही सर्व घटना आजीला सांगणे गरजेचे आहे. आपण लागलीच येथून निघून जाऊ. ते दोघेही जण कंपाऊंडच्या बाहेर येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असताना मागच्या भागामध्ये सर्वात उंच असलेल्या मजल्यावरती कर्कश आवाज करत असताना एक भयानक आकृती दिसली, जी खूप मोठ्याने किंचाळत होती. तिचा आवाज त्या भागामध्ये संपूर्णतः निनादत होता. तिच्या डाव्या आणि उजव्या बाजूला गॅलरीमध्ये एका मोठ्या दोरीला उलट्या पद्धतीत लटकवलेले हॉटेलमधील सर्व कर्मचारी दिसत होते, जे आपल्या जीवाची भीक मागत होते. आणि शक्तीचा वावर त्या शाळेच्या संपूर्ण इमारतीवरती झालेला दिसून येत होता. माई आजीचा संचार त्या संपूर्ण भागामध्ये झालेला संपूर्णतः जाणवत होता. बालपणी अशाच पद्धतीचे दृश्य पाहून मनीष आणि बाळू दोघे या चाळीच्या इमारतीमध्ये कैद झालेले होते. आता या इमारतीच्या गेटचा जो दरवाजा होता तो ओलांडण्याच्या स्थितीमध्ये असतानाच मागच्या भागातून दिसलेले जे दृश्य होते ते पुन्हा त्या क्षणाची आठवण करून देत होते. रिसेप्शनिस्टच्या खोलीचा दरवाजा पुन्हा खाडकन उघडला. ते दोघेही दूरवरून पाहत होते, परंतु आतमधला भाग स्पष्ट दिसत होता. इतक्यात काही दिवे चकाकले आणि ज्या ज्या ठिकाणी लोक वाईट शक्तीने कैद केलेले आहेत तो भाग संपूर्णतः दिसू लागला. एक प्रकारे झोपलेल्या अशांत आत्म्याचा गुरगुरणारा आवाज संपूर्ण भागामध्ये दिसून येत होता. तेवढ्यात मनीष हातामध्ये थरथरणारे फळ थोडे मोठे झालेले त्या पिशवीला फाडून बाहेर आले आणि त्याचे स्वरूप बदललेले पाहून दोघेही अचंबित झाले. आता ते फळ घेऊन परत आजीच्या घराच्या दिशेने जाणे गरजेचे होते. पारावरल्या वाड्याच्या दिशेने आमचा प्रवास सुरू होता, परंतु गेटचा जो भाग होता तो ओलांडून जाणे एवढे सोपे आणि साधी गोष्ट नव्हती. त्या ठिकाणी चौकीदाराच्या खोलीतून एक मस्तक नसलेला व्यक्ती बाहेर येताना दिसत होता. केवळ हातामध्ये लांबलचक बंदूक दिसत होती, जी या दोघांच्या दिशेने रोखून धरलेली होती. ते दोघेही विचार करत होते, ज्याचे मस्तक नाही असा प्रेतात्मा या ठिकाणी नेमका काय करत असावा. ते दोघेही घाबरले आणि मनात विचार करू लागले, आपल्याला या गेटच्या बाहेर पडता येईल का नाही. त्याच वेळेला त्या दोघांच्या लक्षात आले, हे जे चित्रविचित्र आकाराचे झालेले फळ आहे ते फळच आपल्याला या भागातून बाहेर पडू देणार आहे. ते खाली पडलेले मोठ्या आकाराचे फळ त्यांनी आपल्या हातात धरले आणि ते दोघेही जण मोठ्या दिमाखात धाडस करत त्या गेटच्या दरवाजाला लात मारून बाहेर प्रवेश करू लागले. बाहेर पाऊल ठेवणार इतक्यात मागचा उचललेला पाऊल जमिनीमधून आलेल्या दोन विचित्र हातांनी घट्ट पकडून ठेवला. बाळ्या पूर्ण घाबरला होता. त्याचा पाय त्या अचानक जमिनीतून आलेल्या दोन्ही सैतानी हाताने पकडून धरला होता. मनीष हातामध्ये केवळ ते मंतरलेले फळ असल्यामुळे त्याला ते कंपाऊंड गेट ओलांडून बाहेर जाता येत होते. आता बाळ्या सुद्धा त्या इमारतीमध्ये अडकून बसणार होता. मनीष बाळ्याला आपला हात देत बाहेर खेचण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु त्याच वेळेला एका पाठोपाठ एक या पद्धतीने वर पाय खाली डोके करत जिन्यावरून चालत येणारी वेगात पळत येणारी संचारलेली भयावह शक्ती दिसू लागली. सर्वात उंच भागावरती उभारलेली व्यक्ती बहुधा माई आजी असावी असे त्यांना वाटत होते, परंतु नेमकं कोण आहे हे कळणं त्या अंधारामध्ये कठीण होतं.
सैतानी शक्तीने त्या हॉटेलमधील एका व्यक्तीला चांगल्या पद्धतीने संचारले होते. ते बिभत्स्य पद्धतीने किंचाळत आणि ओरडत होते. त्यांचा आवाज, त्यांचे ओरडणे, तो सर्व भाग फारच करुणास्पद आणि किळसवाना वाटत होता. बाळ्या मनीषला म्हणाला, तू लवकरात लवकर पारावरल्या आजीच्या वाड्यामध्ये जा. माझी काळजी करू नकोस. मला या वाईट शक्तीपासून कोणताच धोका नाही. मनीष म्हणाला, वाईट सैतानी शक्ती ही कोणालाही सोडणार नाही असे त्यांनी सांगितलेले आहे. तू केवळ माझ्या हातातील हे फळ तुझ्या हातात धर. मला खात्री आहे, ते फळ तुझ्या हातामध्ये आल्यानंतर लागलीस तू सुद्धा या कचाट्यातून बाहेर सुटशील. मनीषने चालवलेली युक्ती बाळ्याच्या लक्षात आली आणि त्याने लागलीस ते फळ हातामध्ये धरले. त्याला ज्या दोन हातांनी जमिनीच्या दिशेने खेचून धरलेले होते ते हात अचानक अदृश्य झाले आणि तो बाहेरच्या दिशेने फेकला गेला. त्या भयानक जागेतून बाळ्याचे आणि मन्याचे चांगल्या रीतीने बाहेर येणे यशस्वी झाले. आता ते दोघेही जीवाच्या आकांताने आपापल्या घराच्या दिशेने वेगाने धावू लागले. त्या दोघांच्याही लक्षात होते की सनीच्या घरातील कुटुंबियांना सुद्धा पारावरच्या वाड्याच्या दिशेने घेऊन जाणे गरजेचे आहे. आता ती शक्ती कधीही ती जागा सोडून बाहेर येऊ शकते. सर्वात अगोदर रिसेप्शनिस्ट काउंटरवरील बाधित झालेला व्यक्ती, जो अर्धा भाग खोलीच्या आतमध्ये व अर्धा भाग खालच्या खोलीच्या बाहेर लटकताना दिसत होता, त्या व्यक्तीचा प्रकार वृद्ध आजीला सांगणे गरजेचे होते. यावरूनच संपूर्ण घटना लक्षात येणार होती. त्याबरोबर जे फळ आकार बदललेले होते ते फळ सुद्धा आजीला दाखवणे गरजेचे होते. हा जो चाललेला सर्व प्रकार होता यामध्ये नेमका दोष कोणाचा आणि यावरती आता पुढे उपाय काय हे शोधणे गरजेचे होते. हे सर्व बोलणे सुरू असताना ते दोघेही वेगाने धावत होते. त्याच वेळेला त्यांच्या समोर पुन्हा एकदा तो मृत असलेला रिक्षावाल्याचा आत्मा वाटेमध्ये किंचाळताना ओरडताना दिसू लागला. कोणीही वाचणार नाही, सर्वजणांना या 13 नंबरच्या खोलीत माई आजी डांबून ठेवणार. मला सुद्धा कोणी सोडवलं नाही, मला मुक्त केलं नाही ना. आता त्याची फळं भोगा. मी सुद्धा तिथेच होतो. मला सोडवलं असतं तर हा प्रकार घडला नसता. 12 वर्षानंतर माईने मला बोलावून घेतले. त्या दोघांच्या लक्षात आले की 12 वर्षानंतर माईने त्या रिक्षावाल्याच्या आत्म्यालाच बोलावून घेतलेले होते आणि त्याच्याकडून स्वतःची त्या खोलीतून सुटका केली होती. आता माईचा आत्मा त्या संपूर्ण चाळीमध्ये स्वतःचं राज्य चालवत होता. आता काही केलं तरी आम्हाला वृद्ध आजीच्या वाड्यामध्ये जाणं भाग होतं. मी तेथून लागलीच वेगाने पळत वृद्ध आजीच्या वाड्याच्या बाहेर जाऊन पोहोचलो. घडलेला प्रकार सगळा सांगितला. ती जागृत झालेली आहे आणि त्या ठिकाणी जिवंत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना तिने लाईट गेल्यानंतर मारून टाकलेला आहे. तुम्ही सर्वात प्रथम विहिरीमध्ये उडी मारलेला जो वॉचमन पाहिला होता तो सुद्धा मृत्यूमुखी पडलेलाच आहे. तेथे आता कोणी जिवंत नाही. जे तिथे अडकलेले आहेत ते सुद्धा जिवंत नाहीत. आजी आमच्याकडे पाहत म्हणाली, ते फळ आणा. ते फळ मोठं झालेलं आजींनी पाहिलं आणि आम्हाला म्हणाली, हे फळ घ्या. या फळावरती मी कुंकुमार्चन केलेलं कुंकू देते, ते घेऊन जावा. या फळाचे बारीक बारीक तुकडे करा आणि ते फळाचे तुकडे कुंकामध्ये मिश्रित करून त्या ठिकाणी त्या वास्तूमध्ये अगदी तुम्ही एक एक पाऊल जसे टाकतात त्या पद्धतीने टाकत जा. जेवढं शक्य आहे तेवढं कुंकू आणि त्या फळाचा रस जो लाल रंगाचा होईल तो सर्वच्या सर्व तिथे पुरोक्षित करा. तेव्हा मनीष आणि बाळ्या दोघेजण म्हणाले, याने काय होईल? तेव्हा आजी म्हणाली, मूर्खांनो, हे फळ गुडमाईचे फळ आहे. साक्षात कालीदेवीचे आशीर्वादाचे प्रसादाचे फळ आहे. ती शक्ती कधीच त्या वास्तूच्या बाहेर येऊ शकणार नाही. ती पुन्हा एकदा त्या ठिकाणी 12 वर्षाकरिता बंदिस्त होईल. आजीचं बोलणं ऐकल्यानंतर आम्ही तिच्याकडून कुंकू घेतलं आणि पुन्हा एकदा त्या वास्तूच्या दिशेने जाण्यासाठी धाडस करून निघालो. एका पाठोपाठ एक आम्ही दोघेजण त्या ठिकाणी पोहोचलो. गेटवरती असलेला तो विचित्र मुंडकं नसलेला वॉचमन आम्हाला दिसत होता. आम्ही गेटला हात लावला आणि त्या ठिकाणी पिशवी खाली ठेवून त्यावरती फळ फोडायला सुरुवात केली. ते फळ त्यामध्ये कुंकू मिश्रित करून
तेथून पुढे प्रोक्षण करायला सुरुवात केली. जसजसे कुंकू फेकत जाऊ लागलो तसतसे सैतानी आवाजाचा चित्कार येऊ लागला आणि अखेर त्या वास्तूला पुन्हा एकदा 12 वर्षाकरिता बंदिस्त करण्यामध्ये आम्ही दोघेजण यशस्वी झालो. एका सैतानी खेळाला जागृत झाल्यानंतर लगेच बंदिस्त करण्याचा भाग आमच्याकडून पूर्ण झालेला होता. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या